गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता मी की सकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आणि आमच्याकडं कसं सकाळचा नाश्ता वगैरे काय नसतो डायरेक्ट जेवण असतं आणि गावाकडं कसं सगळ्यांच्या से घरी सेम तसंच असतं तस तस किंचित तस असं तर असेल की ते नाश्ता करतात नाही तर शक्यतो सगळ्यांच्या घरी जेवणच असतं त्यामुळे सगळेच सकाळी स्वयंपाक करायचा सकाळी स्वयंपाक केला की दुपारी काय तर खायचं नाही तर डायरेक्ट संध्याकाळीच जेवण असतं त्यामुळे आमच्या पण घरी सेम असंच असतं नाश्ता वगैरे काय नसतो सकाळी स्वयंपाक करायचा साडेआठ नऊला जेवण करायचं दुपारी काय भूक वगैरे लागली तर काहीतरी खायचं नाही तर डायरेक्ट संध्याकाळीच जेवण असतं त्यामुळं मम्मीनं आता चपात्याचं पीठ मळून घेतलं होतं चपात्या करत होती एका साईडला डाळ पण शिजायला ठेवली होती आणि मम्मीला कसं कुकरमध्ये डाळ शिजवलेली आवडत नाही त्यामुळे मम्मी डाळ ह्याच्यामध्येच पातेल्यामध्ये किंवा कडेमध्ये शिजवून घेते आणि एका साईडला डाळ शिजते तोपर्यंत लगेचच चपात्या पण करून घेत होती तर चपात्या पप्पा जास्त चपाती खात नाहीत पप्पांना भाकरीच लागते त्यामुळं मग आमच्या तिघांसाठी चपात्या करायची होती मग मम्मीनं चपात्या करून घेतल्या आणि ही संचितला वर आपल्या थोड्याशा जाड चपात्या केल्यात जा आमच्या थोड्या पातळ चपात्या असतात आणि लहान मुलांचं कसं जेवण पटपटपट जेवण करत नाही संचितचं तर खूप आमच्या लेट असतं निवांत जेवण असतं त्यामुळं मग त्याला थोडीशी चपाती जाडच करावी लागते मग त्याच्या चपात्यांना घडी घालून ठेवायची नंतर इथं पप्पांना एक भाकरी करायची होती तरी भाकरी पण मग मी मळून घेते तर कसं जेवढं छान असं पीठ मिळेल ना तर तेवढी छान अशी भाकरी होती तर ज्वारीचं पीठ होतं आणि चपात्या होते तोपर्यंत बऱ्यापैकी डाळ पण शिजत आली होती आणि डाळ शिजली आणि भाकरी पण होते तोपर्यंत मग डाळ शिजली की तिला थोडंसं मॅश करायची आपली आणि एकदम सिंपल अशा पद्धतीनं आमटी पण बनवून घ्यायची तर चाललं असतं सकाळचा पटपट पटपट स्वयंपाक करायचं काम आणि लवकर स्वयंपाक असतो आमचा सकाळचा मम्मी एक म्हणजे एक साडेपाच पावणे सहा सहाला उठते मम्मी आणि लगेच आवरून झाले की लगेच स्वयंपाक आमच्या मम्मीचा सकाळी ना साडेसात पावणे आठला स्वयंपाक होतो आणि तिला स्वयंपाक पटकन उरकतो पण करायला त्यामुळे मी झोपले होते तेव्हाच मम्मीचा स्वयंपाक चालू होता नंतर मी उठून आपलं आले होते मग आलं की मग मी थोडासा व्हिडिओ काढला आणि एकदम लवकर लवकर स्वयंपाक आणि आमच्याकडे गावाकडं कसं होते सकाळी ना एक सहालाच लाईट जाते सहाला लाईट गेली का मग संध्याकाळी संध्याकाळी नाही काय म्हणतो सकाळीच आठला येते लाईट त्यामुळे सकाळ सकाळी लाईट नसते त्यामुळे थोडासा उजेड कमीच आहे पण खिडकी आहे मग मीला खिडकी उघडलेली आवडत नाही मच्छर येते त्यामुळे ती खिडकी जास्त उघडत नाही जाळी म्हणजे त्यामुळे असं थोडासा अंधार पण दिसत असेल तरी पण म्हणलं होतं मी खिडकी विडवसाठी तर उघडतात तरी नाही उघडली तिने मच्छर लगेच येते तर गॅस तर डाळीचा बंद केला एकदम डाळ पण छान अशी शिजली होती आणि आता डाळ शिजली का तिला लगेच आता फोडणी द्यायची तर थोडंसं पीठ जास्तच झालं त्यामुळे एका भाकरी केली का ते पीठ पण तसंच ठेवलं आणि त्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि चपातीच्या तव्यामध्ये भाकरी केली का नाही पटकन शेकत नाही त्याला शेकायला थोडासा वेळ लागतो कारण तवा तेलकट असतं असतो त्यामुळे आणि तर डाळ पण शिजले आपली आणि मग मी न डाळीची आमटी केली होती डाळीच्या आमटीचा शॉर्ट व्हिडिओ आहे ते मी टाकला ऑलरेडी तुम्हाला डाळीची आमटी कशी बनवली ते बघायचं असेल तर मी तोंडी तर सांगेलच तरी पण आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता तर असं पटपट 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 स्वयंपाक करायचं काम सुरू असतं आता भाकरी झाल्या की मग लगेचच आता डाळीला फोडणी द्यायची होती आमटी बनवायची होती आणि तुम्ही बघू शकता अजून कडक असं ऊनसुद्धा पडलं नव्हतं एकदम सकाळचं कोवळं असं ऊन होतं पाण्याचा पाईप पण लावून ठेवला होता पाणी आता सकाळी येतो लवकर आणि तर आहे आमचं वांग्याचं झाड तर ह्या वांग्याच्या झाडाला एकच वांग लागले ते पण किडकच लागले थोडंसं किडले तर याला काहीतर फवारा वगैरे असतो आम्ही काही केलं नाही त्यामुळे ते किडलेले वांग येते बहुतेक आणि ते आहे आमचं छोटंसं कडीपत्त्याचं झाड तर आता याचा कडीपत्ता आहे तर मी तोडून घेते मस्त ताज्या ताज्या कडीपत्त्याची आमटी बनवायचे तर इथं एकदम काळा आहे कडीपत्ता देश आहे एकदम वास वगैरे छान येतो कडीपत्त्याचा तर असं कडीपत्त्याचं झाड वगैरे घरी असेल तर ताजा ताजा कडीपत्ता आपल्याला भाजीमध्ये वापरायला येतो आणि इथं डाळीची आमटी आपली तयार झाले आणि इथं ना संचितनी संचित आता चहा चपातीचा नाश्ता करणार होता त्यामुळं मग त्याला थोडीशी डाळ ठेवली होती साईडला मग ते जेव्हा त्याला जेवण करायचं असेल तेव्हा मग त्याचं ते वरण बनवायचं होतं आणि तो मम्मीने डाळ तयार केली ते मसाले डब्बा वगैरे आहे तर जिथून घेतला आहे ते घेतले वस तिथं वस्तू सगळ्या ठेवायच्या आणि एकदम सिंपल अशी आपली आमटी पण तयार झाली गुळी पण आली आमटीला आणि मग नंतर चहा ठेवला होता आणि आमच्यात कसं बऱ्याच जणांच्या घरी कसं सुरुवातीला चहा असतो तसं आमच्यात मम्मी पप्पा दोघं पण चहा नाहीत पित मी आली का माझा तेवढा असतो चहा पीत आणि माझ्यामुळं मम्मी कधी तर पिते नाही तर आमच्यात चहा पित नाहीत पप्पा पप्पा पण पित नाहीत आणि मम्मी पण पित नाहीत त्यामुळं चहा नावाचा प्रकार जास्त नसतो इथं पप्पांची एक भाकरी पण तयार झाली आणि मी एका साईडला ठेवला होता चहा पण आणि इथं काय काय रात्रीचं जे काही शिल्लक राहिलेलं असतं ते आहे कढीपत्ता पण थोडा जास्त आणला होता मी नाहीतर इथं आहे संचितनी माझ्या हातावर मेहंदी काढली बघा काय काढले नक्की एकदम वेगळं डेंजर असं काढले काहीतरी आणि मला म्हणते मन एकदम छान छान काढली घरात कोण होता शिल्लक थोडासा त्या कोणातच चालू होतं आपलं काय काय करायचं काम आणि होमवर्कचं पण थोडंसं घेऊन आला होता नंतर म्हटलं मी तुला नेल पेंट लावतो तरी तर नेल पेंट पण लावायचं काम सुरू होतं <coughs> कसा नेल पेंट पण लावते बघा एकदम शाण्या शाण्या बाळासारखा अगोदर नेल पेंट मी लावलेली होती तरी पण म्हणला नाही नाही म्हणला मम्मा मी लावतो तुला नेल पेंट आणि तसले हातावर एकदम मेहंदी काढली मेहंदी काढून झाली का सगळ्या हाताला नेल पेंट लावतो आहे मी नेल पेंट लावले हे माहिती असून तरी पण लावायला लागले ला, ला, तरी मम्मीचे नेल पेंट आहे काहीतरी आपलं बसून बसून करायचं काम त्याला सवयच आहे निवांत काहीतरी टाईमपास करतो स्कूलचा होमवर्क दिला आहे त्याला दिवाळीचा आणि होमवर्क थोडा फार करून झाला आहे मग दुपारी लहान मुलांचं कसं कायतरी आपलं टाईमपास म्हणून करायचं दुपार म्हणजे जवळपास एक आता साडे दहा अकरा होत आल्या होत्या आणि त्याचं काम सुरू होतं म्हटलं मी नेल पेंट लावतो आणि काय 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 शोधायचं पण काम त्याचं सुरू असतं तर इथं बघू शकता नेल पेंट संचितनी कशी बशी तर लावले मला मला अजून म्हणत होता की मी पायाला पण लावतो आणि कशी लावले सांग बरं मला म्हणतोय हे बघा मेहंदी काढून झाली नेल पेंट लावून झाली संचितनी मला तर मेकअपच केला माझा तर छान काढली होती मेहंदी पण रंगले पण मेहंदी मी थोड्या वेळ ठेवली होती मेहंदी पण बऱ्यापैकी छान असा कलर आलाय नंतर इथं जे नेल पेंट घेतली होती तर नेल पेंट घेतलेली सगळं जिथलंय तिथं ठेवलं तर त्याच्या हाताला काय येत नसतं तरी बाहेरची जाऊन खुर्ची घेऊन येतो खुर्ची बसतो आणि त्याला जे पाहिजे त्याच्या त्याच्या पद्धतीने काहीतरी करत बसतो आता आता हे काहीतरी त्याने खेळायला घेतलं होतं तर त्याच्याबरोबर थोडंसं खेळला नंतर पप्पांना म्हणलं मला वही पाहिजे पप्पांना वही आणायला सांगितली आणि ते वही आणले का हे असं काहीतरी करतोय आणि कालच वही आणली होती आणि आज तर त्यांनी पूर्ण वही संपवून टाकली तर म्हणजे काढणं कमी आणि असंच काहीतरी पसारा करत बसतोय त्याचं काहीतरी झाड काढ असं काढ हे काढ ते काढ असं करायचं पेज फाडणार तर असं काय काय चाललं असतं त्याचं पण मेन मुळात करतो आहे त्यामुळं आणून देणं देतात पप्पा पण आणि असं आहे संचितचं आमच्या काम तो तर कायला काहीतरी सुरू असतं नंतर दुपारचा थोडासा आराम केला आणि आता संध्याकाळचे जवळपास एक साडेपाच पाहुणे सहा होत आलेत आणि हे कोरफडीचं झाड आहे मी गेल्या वेळेस आलते तेव्हा खूप लहान होतं आणि आता चांगलं बऱ्यापैकी मोठं झालंय आणि संध्याकाळच्या वेळेस मम्मी सगळं संध्याकाळचं झाडून वगैरे घेत असते स्वयंपाक वगैरे झाला की आणि स्वयंपाक झाला की सगळं झाडून घ्यायचं आणि जे काय पाला वगैरे झाडाचा असतो तर झाडाचा पाला भरपूर आहे आणि इतर राहायला कोण नाहीत ना त्यामुळे तिकडं गवत वगैरे पण भरपूर वाढले मग त्यामुळं मम्मी जे काय झाडाचा पाला वगैरे काय पडलाय तर तो सगळा पाला खराट्याने गोळा करायचा आणि नंतर जाळून सगळा पाला जाळून टाकत असे जो काही कचरा वगैरे असतो तो, तो इथं आमची आंब्याची आम झाडं आहेत आता बहुतेक ह्या वर्षी आंब्याला मोहर पण येईल असं वाटते जरा मोठी झाले आहेत बऱ्यापैकी आणि इकडं पण मम्मी कचरा सगळा गोळा केला कचरा आणि त्याला पण जाळ जाळून टाकला आणि तर आमचं झाड आहे चान चान था तर ह्याला पण छान छान फुलं लागलेत हे गेल्या वेळेस आलं तर लहान होता आता बऱ्यापैकी छान असं मोठं झालं आणि फुलं पण भरपूर लागलेत तर ह्या फुलांचा म्हणजे असं गाड्यांना वगैरे हार करतात तर त्या हारामध्ये ह्या फुलांचा वापर होतो संचित चालू होतं संध्याकाळचं ब्रश करायचं काम आणि इथं मम्मीचं सुरू होतं कचरा जाळायचं काम तर सगळा कचरा गोळा करून असं जाळून सगळा सगळा जाळायचं असं चालू होतं तिथं आणि इकडं गवत जास्त आहे राहायला असली की मग स्वच्छता राहते तरी इथं कोणच राहायला नाहीत ह्या घरामध्ये त्यामुळे इथं असा कचरा वगैरे झाला आहे गवत वगैरे भरपूर झालंय ते आलं की ते सगळं स्वच्छ करत असतात आणि तर चाल आहे आमच्या ब्रश करायचं का मी ब्रश कसा करतोय बघ आणि मला दाखव असं चालू होतं नंतर बाजार आणला होता बाजार वगैरे पण सगळा निवडून ठेवला होता तर हा बाजार दुपारी आणला होता व्हिडिओची क्लिप आहे तर सगळ्यात शेवटी जोडले गेली माझ्याकडून बादार पासर तर मग गुरुवारी बाजार असतो गुरुवारचा बाजार आणलेला सगळा मम्मीनं निवडून ठेवला होता दुपारच्या वेळेस तर पप्पा बाजार लवकरच आणतेत त्यामुळं फ्रीज वगैरे सगळा पुसून घेतला फ्रीज पुसून घेतला की जे काही भाज्या वगैरे आणलेल्या आहेत तर त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर गुरुवारपर्यंत ह्या सगळ्या भाज्या जातात संपल्या तर असतात चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय